महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजापर्यंत पोहोचावेत यासाठी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं या चित्रपटाचे शनिवार आणि रविवार असे दोन मोफत शो दाखवण्यात आले. याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक हा मराठी सिनेमा 5 जानेवारी रोजी प्रदर्शित झालाय. बहुजनांसाठी आयुष्यभर खस्ता खाल्लेल्या आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या या दाम्पत्याच्या जीवनसंघर्षावर आधारित हा चित्रपट आहे. संपूर्ण राज्यभर हा चित्रपट दिमाखात सुरू आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी हा सिनेमा महत्त्वाचा घटक ठरणार आहे हे ओळखून त्यांचे विचार पोहोचवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं शनिवार आणि रविवार असे 2 दिवस हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला. कोल्हापूरमधील शाहू चित्रपटगृहात हा चित्रपट दाखवण्यात आला. जवळपास 1500 अधिक जणांनी याचा लाभ घेतला. आबाल वृद्ध अशा सर्व वयोगटातील प्रेक्षकांचा यामध्ये समावेश होता. विशेष करून महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता. हा चित्रपट पाहून अतिशय उत्तम पद्धतीनं याची मांडणी करण्यात आली असून यातून त्याकाळी कोणत्या हालापेष्टा सहन करून या दाम्पत्यानं समाजाला दिशा दिली असेल याची जाणीव होते अशा भावना व्यक्त केल्या. यामध्ये चिमुकल्यांनी सुद्धा आपली मतं व्यक्त केली आहेत. मी हे चित्रपट बघितल्यानंतर मला असे वाटले की ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुल्यांनी जे मुलांसाठी कष्ट शिकण्याचे घेतले ते आपली पण जबाबदारी आहे की मुलांना नंतर पण आपण शिकवायला पाहिजे. आणि आपण पण ते जे म्हणजे त्यांना पॅरलिस झाल्यानंतर त्यांनी उजवा बात सोडून ते डाव्या हातातून लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला खूप म्हणजे प्राऊड फील होते की त्यांनी मुलांसाठी सगळे म्हणजे असं कष्ट केले शिकवण्यासाठी. हा विचार पोहोचवण्याचा एक चांगला उपक्रम राबवल्याबद्दल काँग्रेसचे आभार व्यक्त करत धर्मांधतेच्या काळात सर्वांनी चांगल्या विचारासाठी हा चित्रपट नक्की पाहावा असं मत अभय गायकवाड यांनी व्यक्त केलंय. कुठंतरी धर्मांधतेच्या नावाच्या खाली समाजाची दिशाभूल केली जात आहे आणि अशा पद्धतीच्या गोष्टी खोडून निघाल्या पाहिजेत आणि प्रत्येकानं सत्यशोधक चित्रपट पाहिला पाहिजे आणि त्यासाठी देशभर काँग्रेसनं एक सुंदर पद्धतीचं वातावरण निर्माण व्हावं, खरे विचार समाजाला कळावे यासाठी काम सुरू आहे. आपण बघतो आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज हा चित्रपट मोफत फ्रीमध्ये दाखवला जात आहे. खरोखर या ठिकाणी मला आज सामान्य नागरिक म्हणून या ठिकाणी खूप चांगलं वाटतं आहे की खूप चांगला चित्रपट चांगला उपक्रम बंटी पाटील साहेबांनी राबवलेला आहे आणि अशाच पद्धतीचा हा आदर्श इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि इतर समाजातील घटकांनी घेऊन अशा पद्धतीनं हा चांगला विचार समाजामध्ये रुजावा यासाठी हा चित्रपट प्रत्येकाने पाहावा यासाठी मी प्रत्येकाला आवाहन करेन आणि बंटी पाटील साहेबांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करेन. चित्रपटाच्या माध्यमातून सांगितले गेले की महात्मा फुले हे सत्यशोधक आहेत पण फक्त ते एकट्याने सत्यशोधक होणं गरजेचं नाही आहे तर आज देशातल्या प्रत्येक भारतीय नागरिकांना सत्यशोधक होणं गरजेचं आहे आणि हे सत्यशोधक होण्यासाठी म्हणजे बंटी पाटील साहेबांनी जो काही उपक्रम इथं कोल्हापूरमध्ये राबवला म्हणजे ही जी सारी गर्दी दिसतीय ना मला वाटतं ती येणाऱ्या सत्यशोधकांची ही सारी पिढी आहे आणि ही पिढी निर्माण करण्याचं काम आणि देशातला द्वेष नष्ट करण्याचं काम बंटी पाटील साहेब असतील काँग्रेस असेल किंवा इतर सुद्धा सामाजिक कार्यकर्त्यांनी करावा आणि हा उपक्रम नक्कीच आमच्या साऱ्यांसाठी म्हणजे एक सावित्री बाहेर पडली म्हणून आज आम्ही मुली बाहेर पडतो आहे आणि आज या कोल्हापुरातल्या रणरागिणी बाहेर पडून एक नवा संदेश देत आहेत. फक्त चित्रपट पाहताना बऱ्याच टाळ्या वाजल्या. मला वाटतं महात्मा फुलेंनी विचारांची बाग तर फुलवलेली आहे, आता आचारांची बाग फुलवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या साऱ्यांवर आहे. आपण सर्वजण एक होऊन अशाच प्रकारे सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी होऊया आणि धर्म म्हणजे नेमका काय असतो हा सत्यशोधक पद्धतीनं आपण सारेजण जाणून घेऊया. सध्याच्या राजकीय आणि धार्मिक गंढूळ वातावरणात हा चित्रपट नागरिकांमध्ये चांगले विचार पेरण्याचं आणि रुजवण्याचं काम करत असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.